महाराष्ट्रात 4 ते 6 मार्च पावसाची शक्यता, दक्षिण मध्य प्रदेश आणि गुजरातमध्येही पावसाचा अंदाज, पश्चिम महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा. राज्यातील अंगणवाडी सेविकांना देणार 20% पगारवाढ, तर मेपर्यंत 20,000 अंगणवाडी सेविकांची भरती, महिला आणि बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढांची माहिती. नव्या शैक्षणिक वर्षासाठी शिक्षण विभागाचा नवा प्रयोग, पाठ्यपुस्तकातच वह्यांचीही पानं, 1 ते 10 विद्यार्थ्यांना सर्व विषयांचे एकत्रित पुस्तक, 4 तुकड्यात विभागणी. धुळ्यात 3,000 अधिक ग्राहकांचं वीज कनेक्शन महावितरणने तोडलं, जिल्ह्यात तब्बल 1,750 कोटींची वीज बिल थकबाकी. गॅस सिलेंडरचे दर वाढल्यामुळे मुंबईतल्या रेस्टॉरंटचा मेन्यू 5 ते 10% महागणार, येत्या काही दिवसात रेस्टॉरंटमध्ये जेवणासाठी अधिकचे पैसे मोजावे लागणार. यंदाच्या हंगामात राज्यातून आतापर्यंत 1,25,000 टन द्राक्षांची निर्यात, युरोपसाठी 38,000 टन द्राक्ष रवाना, मार्च एप्रिलमध्ये निर्यातीत वाढ होण्याची आशा. नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारात 15 ते 20% हापूस निर्यातीला सुरुवात, डझनाला 2,500 ते 3,000 दर. जपानमधल्या टोकियोत चौकोनी कलिंगड महागले, चौकोनी कलिंगडाची किंमत 7,000 ते 16,000 सणासुदीला भेटीसाठी चौकोनी कलिंगडांना मागणी. चांदवडमध्ये कांदा उत्पादक पुन्हा आक्रमक, घोषणा देत लिलाव बंद पाडले, तर कांदा प्रश्नी शेतकऱ्यांचं बाजार समितीत उपोषण. मुंबईच्या कुर्ला परिसरात दर शनिवारी पाणीपुरवठा बंद, जलवाहिनीच्या दुरुस्तीचं काम 10 शनिवार चालणार, 4 मार्च ते 6 मे पर्यंत प्रत्येक शनिवारी पाणी नाही. प्रवासी संख्या वाढवण्यासाठी नागपूर मेट्रो प्रशासनाची शक्कल, वीकेंडला तिकीट दरात 30% डिस्काउंट देणार. पुण्यातील हडपसर रेल्वे टर्मिनलवरून पुणे सोलापूर आणि पुणे दौंड या 2 डेमू ट्रेन सोडण्याचा निर्णय, पुणे रेल्वे स्टेशनवरील गर्दी कमी करण्यासाठी हडपसरवरून सुटणार ट्रेन. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाकडून गेल्या 11 महिन्यात 18 लाख फुकट्या प्रवाशांवर कारवाई, तब्बल 100 कोटींचा दंड वसूल. मुंबईत वर्षभरात 72 जणांची रेल्वे रुळाखाली आत्महत्या, मुंबईत रेल्वे रुळ ओलांडणाऱ्या प्रवाशांमुळेही लोकलचं वेळापत्रक वारंवार विस्कळीत. कोल्हापुरातील करवीर निवासिनी अंबाबाईच्या चरणी भाविकांचं भरभरून दान, 2 महिन्यात तब्बल 1,74,00,000 दान. जगातलं सर्वात महागडं पेन चीनच्या म्युझियममध्ये, पेनवर ब्लॅक डायमंड आणि माणिकांनी नक्षीकाम, पेन बनवायला 60,75,00,000 खर्च. मनसे नेते संदीप देशपांडेंना हिंदुजा रुग्णालयातून डिस्चार्ज, मुंबईतल्या शिवाजी पार्कमध्ये मॉर्निंग वॉक दरम्यान हल्ला, राज ठाकरेंनी केली प्रकृतीची विचारपूस. युट्यूबवरचे व्हिडिओ पाहून प्रिंटद्वारे बनावट नोटा बनवणाऱ्याला पोलिसांच्या बेड्या, जळगावच्या कुसुंब्यात आरोपीकडून 1,69,000 बनावट नोटा जप्त. शाहरुख खानच्या मन्नत बंगल्यात घुसणाऱ्या अज्ञातांना अटक, रात्री 9:30 दरम्यान भिंतीवरून चढून 2 इसम घुसले शाहरुखच्या बंगल्यात, दोघेही शाहरुखचे चाहते असण्याची शक्यता. अभिनेता अर्शद वारसीसह पत्नी मारियावर सेबीचा बंदी आदेश, युट्यूबवर व्हिडिओतून 2 कंपन्यांच्या समभागांच्या किमतीत फेरफार करण्याचा आरोप, इतर 45 जणांवर कारवाई. लवकरच ड्रामा क्वीन राखी सावंतच्या आयुष्यावर भाष्य करणारा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला, राऊडी राखी सिनेमाचं नाव, सिनेमात राखी पोलिसाच्या भूमिकेत. इंदूर टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाची टीम इंडियावर 9 विकेट्सनी मात, टेस्ट विजयासह ऑस्ट्रेलिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी पात्र, टेस्ट सिरीजमध्ये भारतीय टीम 2-1 आघाडीवर. बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे